सर चोवीस ऑक्टोबरला चाळीस दिवसांची सरकारला दिलेली मुदत संपते आता चोवीस ऑक्टोबरला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या नाही तर आमच्या आंदोलन सरकारला झेपणार नाही असा इशारा धरांजी पाटलांनी दिला आहे आता मला स्पष्टपणे सांगायचं आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा नक्की अधिकार आहे परंतु हे अल्टिमेटम जे शब्द आहे ना ते पुन्हा एकदा गैरसमज करून घेऊ नयेत परंतु शरद पवार कृत सरकार जेव्हा सत्तेत होती म्हणजे मुख्यमंत्री त्या का तत्कालीन उद्धव होते त्यावेळेसपासून हा अल्टिमेटम नावाचा शब्द चुकीच्या पद्धतीनं लोकशाही प्रधान देशामध्ये वापरला चालला आहे एकशे चोवीस कष्टकरी तिकडे एस टीचे मरत होते आणि अल्टिमेटम दिलं जात होतं ही जी लँग्वेज आहे ही जी थेरी आहे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांच्या काळातील किंवा त्यांच्या सरकारच्या काळातील ही शब्दाची थेरी आहे म्हणून मला म्हणायचं आहे अशा प्रकारचे अल्टिमेटम हे लोकशाहीमध्ये चालत नसतात माझं एकच म्हणणं आहे की ह्या देशाची या, देशा या मराठा समाजाला कुणाचाही व्यक्तिगत विरोध नाही आहे समाज म्हणून सगळ्यांचा सन्मान आहे मराठा भावांचा सगळ्या सन्मान आहे परंतु संविधानिक दृष्ट्या मराठा आरक्षण देता येत नाही मागासले पण ठरत नाही आणि केवळ आपण जर समजा असं म्हणलं की नाही आम्ही बघून घेऊ दाखवून देऊ धमकी धमकी भर्या शब्दांमध्ये तर ते सुद्धा कायदा संमत नाही आणि म्हणून मला हे म्हणायचं जा, आहे ह्या देशाचं पिल्लर असलेल्या पन्नास टक्के खुल्या वर्गातल्या जागा ज्या गुणवंतांसाठी आहेत ती जिम्मेदारी मी स्वीकारलेली आहे जातीच्या पलीकडे जाऊन देश म्हणून मी विचार करत आहे कोणत्याही जातीचा अवमान करणं माझ्या डोक्यात नाही आहे परंतु या देशाची गुणवत्ता कायम राहिली पाहिजे जा, गुणवंतांच्या जागा कायम राहिल्या पाहिजे जर मुस्कट दाबी करून जर आगपाखड करून जर म्हणजे एक दम भरून अशा प्रकारे जर आरक्षणावर कोणी मागत असेल तर मला सुद्धा मी ज्या प्रकारे सांगितलेलं आहे की मी सुद्धा प्राणांतिक कुपोषण करेल पन्नास टक्के जागा कोणत्याच प्रकारे खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या मग ते ब्राह्मणांपासून आर्य वैश्य मारवाडी किंवा मागासवर्गीयसुद्धा गुणवंत जे असतात मराठा गुणवंतसुद्धा त्या खुल्या वर्गातल्या जागांमध्ये असतात ह्या सगळ्यांसाठीची लढाई मी लढेल मी जिम्मेदारी म्हणून लढेल आणि कोणत्याच परिस्थितीत त्या पन्नास टक्के ती एकही जागा कुणाला देऊ दिली जाणार नाही त्यासोबतच मला सांगायचं आहे की सुद्धा आरक्षण मिळणं अशक्य आहे त्याचं कारणसुद्धा मी एका ओळीमध्ये स्पष्ट करतो मराठा समाज मागच्या चार आयोगांमध्ये आणि शेवटच्या आयोगाने एक नोंदणी आली होती परंतु ती नोंदसुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये मागास ठरवलेला नाही जेव्हा मागास ठरत नाही एखादा समाज तेव्हा आरक्षण देता येत नाही अगदी संविधानिक बोलत आहे मी मला धमक्या देऊन फायदा नाही खोट्या नोट्या गोष्टी माझ्यासोबत चिटकून फायदा नाही मी स्पष्ट सांगत आहे माझा खून होणार आहे मला माहीत आहे माझा खून होणार आहे मला माहिती आहे कारण ज्या प्रकारे एका मोठ्या पॉलिटिशियनची सन्माननीय मुलगी त्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम कसा करते बघा म्हणत आहे त्यावरून मला सांगायचंय की माझा खून झाला काय जयश्री पाटलांचा खून झाला काय आम्ही लढू आम्ही लढू आम्ही खुल्या वर्गातल्या पन्नास टक्के जागा वाचवण्यासाठी लढू ही आमची जिम्मेदारी आहे नैतिक जिम्मेदारी आहे वंदे मातरम म्हणणारे आम्ही आहोत जयश्री राम म्हणणारे आम्ही आहोत डॉक्टर आंबेडकर लिखित संविधानावर विश्वास करणारे आम्ही आहोत आम्ही अल्टिमेटम देणारे नाहीत मला कोणाला हिनवायचं आहे कोणाच्या अकल्याची कुवत काढायची नाही आहे मला परंतु अल्टिमेटम कोण देत असतय सीमेपारचे लोक देत असतात हिंदुस्थानी अल्टिमेटम देत नसतात हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे ही सुद्धा शिकवण शिकली पाहिजे असं माझं अंतिम मत आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं